हॅलो स्टुडंट्स, मुलांनो, आज आपण एक महत्त्वाचा घटक शिकणार आहोत व्याकरणमधला. तर मी तुम्हाला काही वस्तू दाखवते आहे, ओके. मग आता हे काय आहे? बरोबर, आंबा. ह्याचं नाव आहे आंबा. आता मला सांगा हे काय बरं? ह्याचं नाव आहे सफरचंद. व्हेरी गुड. मग आता हे सांगा हे काय आहे? हे आहे हत्ती. बरोबर. आणि हे आहे पोपट. आता तुम्ही यांना कशावरून ओळखलं बरं? त्यांच्या नावावरून. मग आज आपण एक महत्त्वाचा टॉपिक शिकणार आहे, तो कुठला तुम्हाला माहिती आहे? ओके, तो म्हणजे हा टॉपिक. मुलांनो, आज आपण मराठीचं व्याकरण शिकणार आहे. कुठली भाषा शिकताना किंवा ती आत्मसात करताना त्या भाषेचं व्याकरण खूप महत्त्वाचं असतं. तसंच मराठी भाषेमध्ये व्याकरण शिकणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्या मराठीच्या व्याकरणामध्ये शब्दांच्या जाती ह्या खूप महत्त्वाच्या आहेत, ज्या आपण आज शिकणार आहे. त्याच्यामध्ये या शब्दांच्या 8 जाती आहेत. बघा, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, अव्यय, शब्दयोग्य अव्यय, उभयान्वयी, केवलप्रयोगी. या मराठीच्या व्याकरणातील शब्दांच्या 8 जाती. आता या शब्दांच्या 8 जाती त्यांच्या वाक्यातील कार्यावरून किंवा वाक्यातील स्थानावरून त्यांना मिळालेल्या आहेत. आता ह्या ज्या पहिल्या जाती आहेत, नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद, ह्या 4 जाती विकारी म्हणून ओळखल्या जातात. तर ह्या 4 जाती ज्या आहेत शेवटच्या, त्याच जातींना अविकारी असे म्हणतात. ओके, आता विकारी म्हणजे काय? ज्याच्यामध्ये लिंग, वचन, विभक्तीनुसार बदल होतो. आणि ह्या 4 जातीमध्ये कोणताही बदल होत नाही म्हणून त्यांना अविकारी म्हणतात. आणि याच्यामध्ये बदल होतो म्हणून त्यांना विकारी म्हणतात. आता आज आपण अभ्यासणार आहोत नाम. आता नाम म्हणजे काय ते आपण अभ्यासूया. त्यासाठी आपल्याला नामाची व्याख्या शिकणं गरजेचं आहे. व्याख्या आपण बघूया, नामाची व्याख्या. आता नामाची व्याख्या अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळी केलेली आहे, परंतु आज आपण शिकणार आहे ती आपल्या पाठ्यपुस्तकात दिलेली आहे ती. कोणत्याही वस्तूच्या, जागेच्या, प्राण्यांच्या, व्यक्तींच्या नावाला नाम असे म्हणतात. कोणत्याही वस्तूच्या, वस्तू म्हणजे घरामध्ये कुठलीही वस्तू असते, टेबल, खुर्ची, पेन, पेन्सिल, कुठल्याही वस्तूला त्यांचं नाव असतं. जागेच्या म्हणजे शहर किंवा एखादं गाव. ओके, प्राण्यांच्या, व्यक्तींच्या, प्राण्यांची म्हणजे गाय, म्हैस, कुत्रा, बैल, सगळ्यांची नावं. व्यक्तींचे म्हणजे माणसांची नावं. या सगळ्यांच्या नावाला नाम असे म्हणतात. ओके, आता आपण हे संकल्पना उदाहरणांच्या मार्फत समजून घेऊया. राम खेळत होता. राम खेळत होता. आता या वाक्यामध्ये नाम कुठलं आहे बरं? या वाक्यामध्ये राम हे नाम आहे. ओके, आता दुसरं वाक्य बघा, पोपट उडत आहे. या वाक्यामध्ये कुठलं नाम आहे? या वाक्यामध्ये पोपट हे नाम. व्हेरी गुड. आता अजय व विजय अभ्यास करतात. या वाक्यामध्ये तुम्ही बघितलं असेल की एकापेक्षा दोन नावं त्यामध्ये आलेली आहेत, म्हणजे एका वाक्यामध्ये दोन किंवा अनेक नावं येऊ शकतात. आता बघा, आंबा गोड आहे. ह्याच्यामध्ये कुठलं नाम आहे? आंबा. म्हणजे ह्या वाक्यावरून तुम्हाला कळलं असेल की प्रत्येक वस्तूचं नाव ह्याला मराठीच्या व्याकरणामध्ये नाम असं म्हटलं जातं. आता हे नाम म्हणजेच प्रत्येकाची, वस्तूची म्हणा किंवा जागेची म्हणा किंवा माणसांची ओळख असते. मुलांनो, ज्या प्रकारे तुमच्या वर्गामध्ये तुमच्या मॅडम किंवा तुमचे शिक्षक तुमची प्रेझेंटी घेतात, तेव्हा तुमच्या नावाने तुम्हाला ओळखलं जातं किंवा तुमच्या नावाने तुम्हाला त्या प्रेझेंटी घेतात. म्हणजेच तुमचं नाव हे तुमची ओळख आहे, हो की नाही? मग हा असा महत्त्वाचा भाग आज आपण अभ्यासलेला आहोत, नाम. ओके, मला आशा आहे की तुम्हाला नाम इथे समजलं असेल. आता याच्या पुढच्या लेसनमध्ये किंवा याच्या पुढच्या तासिकेला आपण अभ्यासणार आहोत पुढचं, म्हणजे सर्वनाम. आज आपण या ठिकाणी थांबूया आणि पुढच्या तासिकेला आपण सुरू करूया सर्वनाम.